जेव्हा माझा मुलगा रोहितचा जन्म झाला तेव्हा मला खूप भीती वाटली की काय होईल. माझ्या डॉक्टरांनी मला खूप चांगला सल्ला दिला. हे जंतू डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु ते शरीरात गेल्यास कोणताही आजार होऊ शकतो. हे डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत वेगाने पसरतात. जरी हे जंतू जमिनीवर असले तरी ते जमिनीवरून मानवी शरीरात प्रवेश करतील आणि संसर्गास कारणीभूत ठरतील. आपले हात स्वच्छ दिसत असले तरी त्यावर जंतू असू शकतात. साधारणपणे मी माझे हात स्वच्छ धुते. जेवण भरवण्यापूर्वी, त्याला उचलून घेण्यापूर्वी, मी त्याचे डायपर बदलल्यानंतर देखील हात धुते. यासाठी केवळ एक मिनिट पुरेसे आहे. मी साबण लावते आणि जोमाने चोळते. मी बोटे, अंगठा आणि तळहात स्वच्छ घासते. आणि माझे हात धुते. तुमचे बाळ खरोखरच खूप सुंदर आहे. बाळाला काजळ का लावत नाही? त्यामुळे वाईट नजर लागणार नाही. काजळ लावा. त्याच्या डोळ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून मी त्याच्या डोळ्यांना काहीही लावत नाही. कानाला कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून मी त्याच्या कानातही काही घालत नाही. माझ्या सासूबाईंनी मला हे लावायला भाग पाडलं तरी मी गालावरच लावेन, डोळ्यांना नाही.